नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात चित्रा वाघद्वारे प्रेस क्लब येथे घेण्यात आली पत्रपरिषद, भंडाऱ्यातील पीडितेची घेतली भेट. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीद्वारे धरणे आंदोलन, केंद्र सरकार विरोधात करण्यात आली निदर्शने. आणि नितीन गडकरी यांची महापालिका निवडणुकीवर प्रतिक्रिया, कुठलीही लॅबिंग चालणार नाही, गडकरींचे आवाहन. आज भाजप नेता चित्रा वाघ यांनी नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेतली. भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत ही पत्रपरिषद घेण्यात आली असून त्यांनी पत्रपरिषदेनंतर पीडितेला भेट देखील दिली आहे. भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या घटनेबाबत भाजप नेता चित्रा वाघ यांनी आज नागपूर दौऱ्यावर त्या आल्या असताना पीडितेची भेट घेतली असून अशा घटना राज्यात घडणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्या महिलेवर अत्यंत पाशवी पद्धतीने बलात्कार केला असल्याचं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. यावेळी त्यांनी डॉक्टर्सचं देखील कौतुक केलंय, कारण डॉक्टर आणि त्यांच्या टीमने महिलेची प्रकृती बरी होण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, याआधीही तुमच्या समोर आली आहे विविध केसेस घेऊन, आणि आता आपण पाहिलंय की माणुसकीला शर्मसार करणारी अशी घटना पुन्हा एकदा भंडारा या ठिकाणी घडलेली आहे. एक 35 वर्षीय महिला आणि तिच्यासोबत अतिशय निर्घृणपणे, ज्याला आपण पाशवी अत्याचार म्हणू शकतो, अशा पद्धतीचा पाशवी बलात्कार त्या महिलेवर त्या ठिकाणी झाल्याची दुर्दैवी आणि तितकी संतापजनक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्या संदर्भामध्येच आज मी नागपूरला आले होते. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्या पीडितेची आम्ही भेट घेतली. माझ्यासोबत भेंडेजी, शिवानी, रितेश, डॉक्टर हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांच्याशी आमची भेट झाली, चर्चा झाली. नक्की महिलेची परिस्थिती काय आहे या संदर्भात तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मानसी श्री गिरीवार आणि डॉक्टर कांचन गोलावार आणि त्यांच्या सगळ्या टीमची त्या ठिकाणी भेट घेतली. गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचारांची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT मार्फत करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे, त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना कराव्यास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसह महासंचालकांशी देखील चर्चा केली आहे. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगत यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागपुरातील 21 ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनाच्या मुहूर्तावर 9 ऑगस्टला सकाळी 11 ते 12 दरम्यान संविधान चौकात मूक आंदोलन करण्यात येणार आहे. सिनियर सिटीजन काउन्सिलिंग ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे व संयोजक सुरेश रेवतकर यांनी ही माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेतर्फे कळवण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात होईल. EPS 95 पेन्शनमध्ये वाढ करावी, रेल्वे सवलत मिळावी, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी निधी द्यावा, बस प्रवासकरिता स्मार्ट कार्ड बंद करावे व आधार कार्डवर बस सवलत द्यावी, वृद्ध कलाकारांचे 2 वर्षाचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावे, गरीब व गरजू ज्येष्ठांना वैद्यकीय सोयी द्याव्या, शासकीय कार्यालयात ज्येष्ठांना भेटीची वेळ निश्चित करावी आदी मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत. शांतीनगर पोलीस थाना अंतर्गत कल सीताराम मूलचंद शाहू इस तड़ीपार गुंडे ने उसके दोस्त निखिल गोखले की हत्या करने के उद्देश्य से
उसने वाद विवाद किया था। इस मामले की जानकारी मिलते ही पुलिस ने आरोपी सीताराम मूलचंद शाहू को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। यह आरोपी अमरावती से तड़ीपार था। मराठी दिल्ली आज आम्ही केंद्र सरकार ने आर्थिक धोरण मध्ये जे GST जे प्रकरण वाढवलंय त्याच्या निषेधार्थ मागल्या महिन्यात मागल्या आठवड्यात नागपूर शहरतर्फे नरेंद्र मोदीजी अर्थी काढण्यात आली, मोठं तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्याच प्रारूप म्हणून आज उत्तर नागपूर विभागीय कार्यकारिणी जिल्ह्यामध्ये महिलांच्या अध्यक्षतेमध्ये नलिनीताई खांडेकर, बेबी नंदाताई पाटील, रजनीताई चव्हाण ह्या महिला कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आज उत्तर नागपूरमध्ये इथं आम्ही धरणं आंदोलनाचा कार्यक्रम केला। त्याच कार्यक्रमाला तीव्र स्वरूप मिळालं म्हणून उत्तर नागपूरचे पदाधिकारी महासचिव विनीत मेश्राम, सुमित चव्हाण यांनी नरेंद्र मोदीच्या अस्थीला आज आपलं मुंडन करून केस दिले आणि आपला निषेध नोंदवला। माझं नाव नलिनी रुपेंद्र खांडेकर आहे, मी नागपूर शहराची उपाध्यक्ष आहे। आज आमच्या आंदोलनाचा हा एकच उद्देश आहे की जे GST लावलेली आहे मोदी सरकारने, एवढ्या म्हणजे 70 वर्षांमध्ये जे अन्नधान्यावर GST नव्हती ती 70 वर्षानंतर आता म्हणजे लावण्यात आली आहे। म्हणजे जे सामान्य जनता आहे, म्हणजे काही लोक इतके गरीब आहेत की ते रोज आणून रोज खातात, ते कसे जगणार। आणि तेवढेच नाही तर त्यांनी जे लहान मुलांचे शिक्षण आहे, ज्या शालेय वस्तूवर रबर शॉपनर पेन्सिल वह्यावर त्यांनी ते GST लावली आहे, तर मग सामान्य जनता आपल्या मुलांना शाळेत पाठवतील की त्यांना जेवण देतील की काय करतील, म्हणजे सामान्य जनतेचं मरणच आहे इथे असं झालेलं आहे। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या आज नागपूर दौऱ्यावर आले असून त्यांनी मेडिकलला भेट दिली आहे। बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी चित्रा वाघ या नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल झाल्या होत्या, तर त्यांनी यावेळी डॉक्टरांना सोबत बोलून उपचारांची विचारपूस देखील केली आहे। पोलीस स्टेशन अंतर्गत गुमती गुमथाळा शिवारात गुरुवारी दुपारच्या दरम्यान एका दुचाकी चालकास अज्ञात आरोपींनी थांबवून त्याच्याजवळील 6,29,600 रुपयांनी भरलेली बॅग लुटून नेली अशी तक्रार खापरखेडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती। परंतु या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी तपास केला असता फिर्यादीनेच योजना तयार करून 6,29,600 रुपये डल्ल्या मारण्याच्या प्रयत्नात केल्याचे समोर आले आहे। फिर्यादी आरोपीच्या सांगण्यानुसार लूट करणारे आरोपी पल्सर गाडीने आले होते। बॅग हिसकावून आरोपी गुमती गुमथळा शिवाराकडे पळून गेले। जाताना माझा मोबाईल आरोपींनी हिसकावून तोडून दिला होता अशी बतावणी करून पोलिसांना तक्रार दिली होती। या घटनेत नागपूर अपराध शाखा खापरखेडा पोलिसांनी आपला तपास फिरवला।
तपासाअंती फिर्यादी यांनी स्वतः पैसे लुटण्याची बनावट कहाणी तयार करून पोलिसांची दिशाभूल केली. लुटलेली रक्कम सावनेर येथील आपल्या मित्राकडेच दिल्याची कबुली केली. फिर्यादी आरोपीचे नाव राकेश वसंतराव झिलपे, वय वर्ष 37 असून हा सावनेर येथे खासगी एजन्सीमध्ये कार्यरत आहे. तर काल दुपारी एजन्सी वसुली करून पैसे एजन्सीला न देता स्वतःला लुटण्याची योजना तयार करून पोलिसांना बतावणी करून 6,29,000 रुपयांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी आरोपीचा डाव फसवला. पोलिसांनी आरोपीकडून 5,90,000 रुपये ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे. तर पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहे. काल दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी साधारणतः 18 वाजेच्या सुमारास राकेश झिलपे व त्याचे मालक दिलीप जैन हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी अशी हकीकत कथन केली की राकेश झिलपे जो आहे तो त्यांच्याकडे मागील 20 वर्षापासून कामास आहे. दिलीप जैन यांच्याकडे हिंदुस्तान लिव्हर कंपनीची एजन्सी असून त्यांच्याकडे या ग्रामीण जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युशन आहे. त्यांचं ऑफिस दापेवाडा सावनेर या ठिकाणी आहे. फिर्यादी राकेश झिलपे याने काल अशी हकीकत सांगितली की तो 6,23,000 कॅश घेऊन येत असताना त्याला 2 अनकेसमांनी मोटरसायकलने पाठलाग केला आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून ती कॅश लुटून नेली. तसेच त्याचा मोबाईल फोडला व त्याच्या मोपेडची चावी जी आहे ती जंगलात फेकून गेली. सदर हकीकतीवरून काल खापरखेडा पोस्टे येथे 433/22 कलम 392, 341, 507, 34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की राकेश झिलपे याच्यावर जगनाडे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जवळपास 3,85,000 कर्ज असल्या कारणाने त्यांनी हा प्लॅन बनवलेला होता आणि त्यानेच त्याच्या मित्राजवळ ही रोख रक्कम पाटण सावंगी येथे काल दिली आणि असा प्लॅन करून तो देखावा त्यांनी निर्माण केला की मला लूटमार झालेली आहे आणि 2 अनकेसमांचे त्यांनी त्याला क्राईम पेट्रोल पाहण्याची सवय असल्या कारणाने त्यावरून त्यांनी ते ही प्रेरणा घेतली आणि अशा प्रकारची स्टोरी बनवून गुन्हा दाखल केलेला. प्रशांत वाटी याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण कॅश ही रिकव्हर झालेली आहे. पार्ट ऑफ प्रॉपर्टी रिकव्हर झालेली आहे आणि पुढे अधिक तपास चालू आहे. विकीवी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही किंवा कुठलीही लॅबिंग चालणार नाही. निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी विचार केला जाईल अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात भारतीय जनता पक्षाच्या वितरित कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी गडकरी बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मांडकर, डॉ मिलिंद माने, संजय भेंडे, डॉ उपेंद्र कोठेकर, रमेश, मंत्री संदीप जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी शहरात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कोणत्याही आमदाराने आपल्या कार्यकर्त्यासाठी लॅबिंग करू नये. अजूनही कुठल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे निश्चित नाही. जो प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो आहे अशा खऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असेही गडकरी म्हणाले. वाढती महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेल्या GST विरोधात केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस कमिटी यांच्या निर्देशानुसार रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांच्या नेतृत्वात गांधी चौक रामटेक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर धरणे व निदर्शने आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात रामटेक येथे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी नागपूर यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने रामटेक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास राऊत, रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दामोदर धोपटे, काँग्रेस नेता PT रघुवंशी, असलम शेख,
तुलाराम मेंढे, नितीन भैसारे, नरेंद्र सहारे यांच्यासह काँग्रेस सेवादल, काँग्रेस महिला, काँग्रेस युवक, काँग्रेस असंघटित कामगार विभाग, अनुसूचित जाती जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभागचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीकेबी न्यूजसाठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर वीकेबी मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.